हॅलो स्टुडंट्स ई टी सेलकडून फर्स्ट इयर इंजिनिअरिंगचे कॅप शेड्यूल डिक्लेअर झालेले आहे ते कॅप शेड्यूल कुठे बघायचे तेही तुम्हाला मी सांगणार आहे त्याचबरोबर शॉर्टमध्ये तुम्हाला सगळ्यांना ते कळावे याच्यासाठी एक आम्ही फ्लायर बनवलं आहे ते मी डिटेलमध्ये ते एक्सप्लेन करणार आहे तर सर्वप्रथम सांगेन की जी इन्फॉर्मेशन मी पुढे देतो आहे ती ॲज ऑन टुडे जे ई टी सेलच्या वेबसाईटवरती डिस्प्ले झाले त्याच्यावरती बेस्ट असेल त्यामुळे तुम्ही प्रत्येक वेळेस जी ही वेबसाईट आहे एफ्ही दोन हजार चोवीस डॉट महा टी डॉट जी ही चेक करत आहे शक्यतो आता इथून पुढे चेंजेस होणार नाहीयेत पण जर काही चेंजेस असतील तर तुम्ही ती ती जी ही जी वेबसाईट आहे ती तुम्ही बघत राहणं अपेक्षित आहे आता तुम्ही या वेबसाईट वरती गेलात तर तुम्हाला इथे दोन गोष्टी दिसतील बघा ऍक्टिव्हिटी मध्ये आठ तारखेला म्हणजे आज डिस्प्ले ऑफ द फायनल मेरिट लिस्ट हाच डिस्प्ले होईल आणि प्रोव्हिजनल सिटमॅट्रिक्स ते काय असतं मी पुढच्या याच्यामध्ये तुम्हाला मी सांगेन त्याचबरोबर जर तुम्हाला डिटेल शेड्यूल बघायचा असेल तर तुम्हाला इथे जावं लागेल इम्पॉर्टंट डेट्स इथे क्लिक करावी लागेल आणि तुम्हाला हे सगळं जे शेड्यूल आहे हे, हे शेड्यूल तुम्हाला इथे पाहायला मिळेल हे वेळोवेळी चेक करत राहा त्याचबरोबर या वेबसाईटच्या फ्रंट पेजवरती होम पेजवरती सुद्धा या सगळ्या अपडेट्स तुम्हाला दिल्या जातील आता एवढं सगळं हे डिटेलमध्ये आहे हे तुम्हाला मी शॉर्टमध्ये एका फ्लायरच्या माध्यमातून एक्सप्लेन करून सांगणार आहे परत एकदा सांगतोय ही वेबसाईट व्हिजिट करत राहा आणि या वेबसाईटवरती तुम्ही वेळोवेळी जे अपडेट्स आहेत ते बघत राहा आता जे शेड्यूल डिस्प्ले केलेलं आहे ई टी सेलने त्याचा एक छोटंसं फ्लायर आम्ही बनवलं हे सगळे ए फ्लायर सगळं आमच्या व्हॉट्सअप ग्रुप्सवरती सुद्धा शेअर केलेले आहेत मला वाटते प्रत्येकाला व्हॉट्सअपवरून मेसेज देखील आला असेल थोडक्यात एक्सप्लेन करूया आता जे हे सिरियल नंबर एक ते सहा आहे ऑलरेडी पाचपर्यंत तरी आज डिस्प्ले होत आहे म्हणजे रजिस्ट्रेशन झालं आहे व्हेरिफिकेशन आहे प्रोव्हिजनल मेरिट नंबर मिळाला आहे इथे बघू शकता तुम्ही आठ तारखेला म्हणजे आज फायनल मेरिट लिस्ट डिस्प्ले होईल आणि प्रोविजनल कॅटेगरी वाईज सीट मॅट्रिक्स आपलं कॅप राऊंडसाठीचं डिस्प्ले होणार रा आहे आता प्रोव्हिजनल कॅटेगरी वाईज सीट मॅट्रिक्स म्हणजे काय ज्यावेळेस तुम्ही एखाद्या कॉलेजला ॲडमिशन घेऊ इच्छिता त्या कॉलेजमध्ये असणाऱ्या ब्रँचची इन्फॉर्मेशन तुम्हाला हवी असते त्या ब्रँचमध्ये असणारी किती इंटेक आहे आणि मग कॅटेगरी वाईज कोणत्या कॅटेगरीला किती सीट्स आहेत ते म्हणजे सीट मॅट्रिक्स हे सीट मॅट्रिक्स आज संध्याकाळी डिस्प्ले होईल याच वेबसाईटवरती तुम्हाला वरती फ्लॅश दिसेल सीट मॅट्रिक्स हॅज बिन डिस्प्ले तुम्ही क्लिक करायचं आहे आणि तुम्ही ते पाहायचं आहे त्यानंतर उद्यापासून म्हणजे दिनांक नऊ ऑगस्ट दहा ऑगस्ट आणि अकरा ऑगस्ट तुम्हाला ऑप्शन फॉर्म भरायचे आहेत साठी वनसाठी कॅपराउंड वनचं फक्त शेड्यूल मी हायलाईट करतो आहे थोडंसं इथे बघू शकता तुम्ही नऊ दहा आणि अकरा या तीन दिवसामध्ये तुम्हाला पहिल्या राऊंडसाठीचे ऑप्शन्स भरायचे आहेत त्यामुळे आता ऑप्शन भरायचे म्हणजे काय तर प्रेफरन्सेस देणे तुम्हाला कोणतं कॉलेज पाहिजे आणि त्यातली कोणती ब्रँच पाहिजे हे ऑप्शन फॉर्म भरत असताना बऱ्याचशा चुका केल्या जातात ते विद्यार्थ्यांकडून आणि त्या एका चुकीमुळे विद्यार्थ्यांना जे मिळू शकतं ते कॉलेज न मिळता जे नको आहे ते कॉलेज किंवा जे नको आहे ती ब्रँच त्यांना घ्यावी लागते त्यामुळे ऑप्शन फॉर्म भरताना तुम्ही खूप काळजी घेतली पाहिजे स्वतः ऑप्शन फॉर्म भरा नसेल तुम्ही के आय टीवरती या के आय टीवरती आम्ही उद्यापासून तीन दिवस म्हणजे नऊ दहा अकरा या तिन्ही दिवस रोज सकाळी एक तास सेमिनार ठेवलेला आहे ऑप्शन फॉर्म कसे भरायचे सीट मॅट्रिक्स काय सीट डिस्ट्रीब्युशन काय असतंय अलॉटमेंट म्हणजे काय सीट ॲक्सेप्टन्स म्हणजे काय फ्रीज नॉट फ्रीज बेटरमेंट या सगळ्याचं तुम्हाला साधारण पंचेचाळीस मिनिट ते एक तासामध्ये इन्फॉर्मेशन दिली जाईल आणि त्याच्यानंतर म्हणजे दहा साडे दहा अकरानंतर तुम्हाला लॅब उपलब्ध करून दिलेला आहे आमच्या तिथे तुम्ही जाऊन ऑप्शन फॉर्म भरू शकता तिथे आमची फॅकल्टी तुमच्या मदतीसाठी अवेलेबल असेल फक्त एक करा तुम्ही स्वतः भरत असताना थोडंसं समजून घ्या आणि भरा नसेल तर के आय टीवरती या इतर ठिकाणी तुमचा विश्वास असेल तर जा अदरवाईज तुम्ही के आय टीवरती या आणि ऑप्शन फॉर्म भरा तुम्ही रजिस्ट्रेशन व्हेरिफिकेशन कुठेही केलं असलं तरी देखील तुम्ही ऑप्शन फॉर्म भरण्यासाठी के आय टीवरती येऊ शकता मला वाटतं हे देखील फ्लायर जे आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचलेलं आहे ऑप्शन फॉर्म फिलिंग नऊ दहा अकरा ऑगस्ट दोन हजार चोवीस दहा ते अकरा तिन्हीपैकी एक दिवस तुम्हाला अटेंड करायचं आहे आणि त्यानंतर ऑप्शन फॉर्म तुम्ही के आय टीमध्ये भरू शकता तर पुढे जाऊयात तुम्ही ऑप्शन फॉर्म भरले त्याच्यानंतर काय तुम्ही ऑप्शन भरत असताना या गोष्टीवरती मी डिटेल्ड व्हिडिओ नंतर बनवणार आहे पण थोडक्यात सांगतो तुम्ही एक ते तीनशे एवढे ऑप्शन टाकू शकता तुम्ही जो पहिला ऑप्शन टाकताय तो मँडेटरी असतो कंपल्सरी असतो त्या ऑप्शन तो कॉलेज ते कॉलेज मिळालं तर तुम्हाला ते घ्यावंच लागतं ऑप्शन नंबर दोनपासून पुढचे ऑप्शन जर तुम्हाला मिळाले तर तुम्ही बेटरमेंट करू शकता किंवा पाहिजे तर ॲडमिशन घेऊ शकता याच्यावरती डिटेल व्हिडिओ मी नंतर बनवेन पण तुर्तास ऑप्शन फॉर्म फिलिंग उद्यापासून सुरू होतं आहे नऊ दहा अकरा तुम्ही के आय डीवरती ते भरू शकता चौधा क्या में। जे आ, आ, कौन जे चौदा तारखेला डिस्प्ले ऑफ प्रोविजनल अलॉटमेंट ऑफ कॅपराउंड वन म्हणजे तुम्ही जे काय भरताय कोणकोणते कॉलेजेस टाकताय कुठली स्ट्रॅटेजी वापरताय हे करून तुम्ही जे काय थोडक्यात रिझल्ट तुमचा डिक्लेअर होतो की तुम्हाला कोणतं कॉलेज अलॉट झालंय त्याची तारीख आहे चौदा ऑगस्ट त्या दिवशी तुम्हाला कळेल कोणती कॉलेज कोणतं कॉलेज आले कोणती ब्रांच मिळाली आहे आणि जर तुमचा तो पहिला ऑप्शन असेल तर तो घेणं कंपल्सरी आहे जर तुमचा दुसऱ्यापासून पुढचं ऑप्शन असेल तर तुम्ही ते घेऊ शकता किंवा बेटरमेंट करून पुढे जाऊ शकता लक्षात घ्या ज्यावेळेस तुम्हाला अलॉटमेंट होती आहे तुम्ही तो ऑप्शन घेत असाल किंवा नसाल तुम्हाला सीट ॲक्सेप्ट करणं आणि जे काही फी आहे एक हजार रुपये डी टीची ते भरणं कंपल्सरी आहे जर तुम्ही ते नाही केलं फॉर एक्झाम्पल तुम्हाला एक कॉलेज मिळाले त्यातली एक ब्रांच मिळाली आहे पण तुम्हाला ती नको आहे म्हणून तुम्ही सीट ॲक्सेप्ट न करता पुढे दुसऱ्या राऊंडला जाऊ नका ती सीट ॲक्सेप्ट करा कारण काहीतरी हातात असणं खूप महत्त्वाचं असतं आणि पहिला राऊंड खूप महत्त्वाचा असतो पहिल्या राऊंडला जे अलॉटमेंट होते जवळजवळ नव्वद शंभर टक्के सीट्स अलॉट झालेले असतात आणि फक्त त्यातले वीस तीस टक्के बेटरमेंट होतात त्यामुळे पहिल्या राऊंडला व्यवस्थित ऑप्शन फॉर्म तुम्हाला भरायचा आहे जे मिळालेला ऑप्शन आहे तो आवडीचा असेल तुम्ही बिंदास्त त्या कॉलेजमध्ये जायचं आहे सोळा ते सोळा ऑगस्ट ते अठरा ऑगस्ट तीन वाजेपर्यंत तुम्हाला सीट ॲक्सेप्ट करायचे आणि अठरा ऑगस्ट पाच वाजेपर्यंत त्या कॉलेजला जाऊन तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं आहे तर ज्यावेळेस तुम्ही सीट ॲक्सेप्ट करताय बेटरमेंट करताय एक हजार रुपये भरून बेटरमेंट करताय त्यावेळेस तुम्ही दुसऱ्या राऊंडला जाता आणि मग दुसऱ्या राऊंडला परत ऑप्शन फॉर्म भरायची प्रोसेस सुरू होते पहिल्या राऊंडपर्यंत थोडंसं बोलूयात तुम्ही जर सीट ॲक्सेप्ट केली आणि ती फ्रीज केली म्हणजे ॲक्सेप्ट करून तुम्ही त्या कॉलेजला ॲडमिशन घ्यायला त्या ब्रँचला ॲडमिशन घेण्यासाठी इच्छुक आहात तुम्ही ते करू शकताय एक हजार एकसे� ऑनलाईन भरायच्या आहेत त्याच्यासाठी परत तुम्हाला कोणत्याही कॉलेजवर जायची गरज नाही तुम्ही घरात बसून करू शकता आणि नंतर तुम्ही त्या कॉलेजला जाऊन ऍडमिशन घ्यायचं आहे तुम्हाला तिथे ओरिजिनल सगळे डॉक्युमेंट जमा करावे लागतील जर बेटरमेंट केलं तर तुम्ही दुसऱ्या राऊंडला जाऊ शकता तर हे पहिल्या राऊंडचं शेड्यूल आहे नऊ ते अकरा ऑप्शन फॉर्म फिलिंग आणि चौदा तारखेला तुम्हाला अलॉटमेंट कळेल आणि सोळा सतरा अठराला तुम्हाला, तुम्हाला रिपोर्टिंग करायचं आहे आता कॅप राऊंड दोनचं शेड्यूल जे दिलेलं आहे ते एकोणीस तारखेपासून सुरू होतं आहे एकोणीस तारखेला डिस्प्ले ऑफ प्रोविजनल वॅकंट सीट्स फॉर राऊंड टू म्हणजे पहिल्या राऊंडला कुणाकोणाला कोणकोणते कॉलेजेस मिळाले किंवा के आय टीमध्ये फॉर एक्झाम्पल किती विद्यार्थ्यांना कोणकोणत्या ब्रँचेस मिळाल्या आणि दुसऱ्या आणि तिसऱ्या राऊंडसाठी किती सीट्स वॅकंट आहेत हे समजतं आहे तुम्हाला या दिवशी एकोणीस तारखेला ऑप्शन फॉर्म फिलिंग फॉर कॅप राऊंड टू सुरू होते परत वीस ऑगस्ट ते बावीस ऑगस्ट परत तुम्ही एक ते तीनशे ऑप्शन्स टाकू शकता परत के आय टीवरती आम्ही सेमिनार त्याही तिन्ही दिवशी ठेवत आहोत आणि ऑप्शन फॉर्म फिलिंग फॅसिलिटी ठेवत आहोत तुम्ही येऊन भरू शकता फक्त एक लक्ष एक लक्षात घ्या मित्रांनो पहिला राऊंड महत्त्वाचा असतो त्यामुळे तुम्ही मॅक्सिमम पहिल्या राऊंडलाच ऑप्शन म ऑप्शन व्यवस्थित टाका आणि तुम्हाला चांगलं कॉलेज चांगली ब्रँच मिळेल असे ट्राय करा दुसऱ्या राऊंडसाठी तुम्ही असं असते बऱ्याच विद्यार्थ्यांचं की हे चारच ऑप्शन पहिल्या राऊंडला टाकतो दुसऱ्या राऊंडला ट्राय करतो असं नका करू जरी तुम्हाला नको असले किंवा मिळत असले इझिली तरी ते सगळे ऑप्शन्स तुम्ही शेवटी ठेवू शकता काही नसण्यापेक्षा काहीतरी हातात असणं हे कधीही बेटर त्यामुळे तुम्ही दुसऱ्या राऊंडला ज्यावेळेस पहिल्या राऊंडची एखादी सीट आहे फॉर एक्झाम्पल चार नंबरचं चा तुम्हाला जो ऑप्शन तुम्ही चार नंबरला टाकला होता ते कॉलेज मिळाले ती ब्रँच मिळाली आहे तुम्हाला आता ती नको आहे त्याच कॉलेजमधली चांगली ब्रँच किंवा दुसरं कॉलेज तुम्ही बघताय तर तुम्ही बेटरमेंट करून दुसऱ्या राऊंडसाठी येत आहे एक हजार रुपये भरताय सीट ॲक्सेप्ट करताय आणि दुसऱ्या राऊंडसाठी तुम्ही इथे येत आहे दुसऱ्या राऊंडला तुम्हाला कळेल त्या कॉलेजमध्ये कोणकोणत्या कॅटेगरी वाईज किती सीट्स वॅकंट आहेत ते तुम्ही परत त्या प्रोविजनल वॅकन सीट्स बघू शकता आता प्रोविजनल वॅकन्सीट्समध्ये कदाचित के आय टीचे सगळे शून्य शून्य दिसतील तुम्हाला तसं नसतं ते मी तुम्हाला त्याच्यावरती व्हिडिओ त्यावेळेस बनवून टाकेन बऱ्याच विद्यार्थ्यांनी फ्रीज नॉट फ्रीज बेटरमेंट करून ठेवलेलं असतं त्यामुळे तिथे व्याकरण दिसत नाही पण ते, ते, ते विद्यार्थीसुद्धा बेटरमेंट ट्राय करत असतात त्यांना देखील के आय पेक्षा दुसरं एखादं चांगलं कॉलेज त्यांना मिळालं तर ती सीट तुम्हाला मिळू शकते याच्यावरती परत डिटेल व्हिडिओ वेळोवेळी टाकत जाईन या युट्यूब चॅनलवरती तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन्स ऑन करून ठेवा तुम्हाला त्या नोटिफिकेशन्स ते व्हिडिओज तुम्हाला मिळत जातील दुसऱ्या रोडला तुम्ही येत आहे परत ऑप्शन फॉर्म फिलिंग फॉर कॅप राउंड टू आता इथे एक प्रश्न विद्यार्थ्यांचा पालकांचा असतोय की सर मला पहिला राऊंडला एक कॉलेज मिळाली एक ब्रांच मिळाली आहे आता बेटरमेंट करून मी दुसऱ्या राऊंडला जातो आहे आणि दुसरे कॉलेजेस टाकतोय तर इथे अलॉटमेंट कशी होती एक गैरसमज असतो की पहिल्या राउंडला मला एका कॉलेजमधली एक्स ब्रँच मिळाली आहे बेटरमेंट केलं दुसऱ्या कॉलेजमधली वाय ब्रँच मिळाली आता मला दोन ऑप्शन आहेत मी एक्स घेऊ शकतो किंवा वाय घेऊ शकतो तर असं नाही आहे जर तुम्हाला पहिल्या राऊंडमध्ये एखाद्या एखादी ब्रँच अलॉट झाली तुम्ही बेटरमेंट केलं आणि दुसऱ्या राऊंडला तुम्हाला दुसऱ्या कॉलेजची ब्रँच अलॉट झाली किंवा त्याच कॉलेजमधली दुसरी ब्रँच अलॉट झाली तर पहिल्या राऊंडला जी अलॉटमेंट झाली आहे ती निघून जाते आणि दुसऱ्या राउंडची अलॉटमेंट राहते त्यामुळे दुसऱ्या राऊंडचे ऑप्शन फॉर्म भरत असताना खूप काळजी घेतली पाहिजे बरेच विद्यार्थी ट्राय करायचं म्हणून फॉर एक्झाम्पल अशा बऱ्याचशा केसेस आहेत आमच्या कॉलेजमध्ये इलेक्ट्रिकल ब्रँच मिळालेली असते मेकॅनिकल मिळालेली में असते ते मुलं बेटरमेंट करतात दुसऱ्या राऊंडला जातात आणि मग दुसऱ्या राऊंडच्या दुसऱ्या राऊंडला दुसऱ्या कॉलेजमध्ये कम्प्युटर सायन्स ई e एन टी सी ए आय एम एल डेटा सायन्स असे ट्राय करतात दुसऱ्या राऊंडला त्यांना ते अलॉट होतं आणि मग नंतर येतात की सर नको आम्हाला ते आम्हाला पहिल्या राऊंडला जे तुमच्या इथे मिळालेलं इलेक्ट्रिकल आहे एन टी सी आहे तेच हवं आहे प त्यांना ते घेता येत नाही त्यांना परत बेटरमेंट करून तिसऱ्या राऊंडला जावं लागतं आणि मग परत के आय टीचं ऑप्शन टाकावं लागतो आणि युजली मित्रांनो पहिला राऊंडचा कट ऑफ हाच सगळ्यात लोएस्ट असतो आमच्या कॉलेजचा तरी के आय टीचा तरी दुसऱ्या तिसऱ्या राऊंडला तो कट ऑफ खूप वरती जातो त्यामुळे पहिल्या राऊंडलाच तुम्ही ऑप्शन भरताना व्यवस्थित भरायचे आहेत दुसऱ्या राऊंडमध्ये आलो आहे फॉर एक्झाम्पल मी फॉर्म भरला आहे मला दहावा ऑप्शन मिळाला होता आता दुसऱ्या राऊंडला मी ऑप्शन फॉर्म परत भरतोय बेटरमेंट करून आलो आहे तर मग वरचे नऊच टाकायचे का असं काही नाही आहे तुम्ही रिशफल करू शकता आणखी कितीही ऑप्शन टाकू शकता फक्त लक्षात ठेवायचं आहे बेटरमेंटचा अर्थ जे मिळालं आहे त्याच्यापेक्षा बेस्ट म्हणजेच तुम्हाला जे मिळालं आहे ते आवडत नाही आहे त्याच्यापेक्षा तो तुम्ही चांगलं ट्राय करताय त्याच्यापेक्षा कमी आवडीचं तुम्ही करत नाहीये त्यामुळे असेच ऑप्शन तुम्ही टाकायचे आहेत जे खरोखर तुम्हाला मिळालेल्या ऑप्शनपेक्षा बेटर आहेत ठीक आहे त्यामुळे तुम्हाला समजा दहावा ऑप्शन मिळाला आहे तुम्ही आणखीन त्याच्यावर पाचच ठेवू शकता किंवा सातच ठेवू शकता किंवा वीस टाकू शकता तुम्ही जेवढं ऑप्शन टाकताय त्याच्यात सगळ्यात शेवटचं ऑप्शन तुम्हाला पहिल्या राऊंडला मिळालेली जी सीट आहे ती असेल ठीक आहे त्यामुळे दुसऱ्या राऊंडला तुम्ही व्यवस्थित भरा त्याची डेट आहे वीस ते बावीस परत डिस्प्ले ऑफ प्रोविजनल अलॉटमेंट ऑफ राउंड टू सव्वीस तारखेला होती आहे आणि परत सीट ॲक्सेप्टन्स ऍज पर द अलॉटमेंट ऑफ राउंड टू आणि रिपोर्टिंग टू द अलॉटेड इन्स्टिट्यूट सत्तावीस सत्ता अठ्ठावीस आणि एकोणतीस या तीन दिवसांमध्ये आहे आणखी विद्यार्थ्यांचा गैरसमज एक असतो की सीट एक्सेप्ट मी केली एक हजार रुपये भरले ॲक्सेप्ट म्हणजे फ्रीज केली आणि मी एक हजार भरले माझं माझे ॲडमिशन झालं असं नाही आहे तुम्ही जर फ्रीज केलं तर त्या कॉलेजला जाऊन ज्या कॉलेजची तुम्हाला अलॉटमेंट झाली आहे त्या कॉलेजला जाऊन ॲडमिशन घ्यावंच लागतं त्या कॉलेजमधून कन्फर्मेशन तुमचं होतं तुम्हाला, तुम्हाला कॉलेजला जायची गरज कधी नाही आहे जर तुम्ही एक हजार रुपये भरून बेटरमेंट केलं असेल तर तुम्हाला जायची गरज नाही आहे तुम्ही दुसऱ्या राऊंडला जाऊ शकता आणि जे सीट ॲक्सेप्टन्स फी एक हजार रुपये आहे ती एकदाच भरावी लागते काहीतर पहिल्या राऊंडला किंवा दुसऱ्या राऊंडला तुम्ही पहिल्या राऊंडला एक हजार भरले सीट ॲक्सेप्ट करून बेटरमेंटला आला तर दुसऱ्या तिसऱ्या राऊंडला तुम्हाला परत ते पैसे भरायची गरज नसते आता जाऊया तिसरा राऊंड जो शेवटचा कॅप राऊंड आहे इथंपर्यंत मी सगळ्यांना सजेस्ट करेन की तिसऱ्या राऊंडवरती डिपेंड राहू नका मॅक्सिमम सीट्स के आय टीमधल्या तरी दुसऱ्या राऊंडमध्ये फुल होतात त्यामुळे तुम्ही रिपोर्ट करा ॲडमिशन्स घ्या आणि तुमच्या अकॅडमिक सुरू होईल तरी देखील काही विद्यार्थी ट्राय करत असतात के आय टीसाठी त्यांच्यासाठी एक तिसरा राऊंड म्हणून तुम्ही ट्राय करू शकता त्याची डिस्प्ले जी प्रोव्हिजनल वॅकन सीट्स आहेत ते तीस ऑगस्टला डिस्प्ले होत आहेत ऑप्शन फॉर्म फिलिंग परत तिसऱ्या राऊंडचं एकतीस ऑगस्ट ते दोन सप्टेंबरमध्ये आहे याच्यासाठी देखील तुम्ही के आय टीमध्ये येऊन ती बेटरमेंट वगैरे करू शकता प्रोव्हिजनल अलॉटमेंट कॅप राऊंड तीनची जी आहे ते पाच सप्टेंबरला होती आहे आणि मग परत रिपोर्टिंग सीट ॲक्सेप्टन्स आणि रिपोर्टिंग सहा ते नऊ सप्टेंबरपर्यंत तुम्हाला देण्यात आलेला आहे नऊ तारखेनंतर मात्र तुम्हाला अगेन्स्ट कॅपसाठीच फक्त ॲडमिशन घेता येतील कॅप राऊंडमधून घेता येणार नाहीत तर हे थोडक्यात शेड्यूल आहे तिसऱ्या राऊंडपर्यंत वेळोवेळी मी पहिल्या राऊंडचा अलॉटमेंट झाल्यानंतर के आय टीमध्ये किती अलॉटमेंट झाली आहे किती बेटरमेंट झाली आहे हे सगळे व्हिडिओ मी करून या, या। यूट्यूब चॅनलवरती शेअर करणार आहे त्याचबरोबर तिसऱ्या राऊंडपर्यंत जे विद्यार्थी जात आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी स्पेशली बऱ्याच वेळेला असं होतं की पहिल्या राऊंडला कोणतंच कॉलेज मिळत नाही काय हरकत नाही तुम्ही दुसऱ्या राऊंडला ऑप्शन फॉर्म भरू शकता दुसऱ्याही राऊंडला कधी कधी मिळत नाही तिसऱ्या राऊंडलाही ऑप्शन फॉर्म भरू शकता पण तिसऱ्या राऊंडला तुम्हाला जी सीट मिळालेली होती तुम्ही बेटरमेंट करून आला आहात किंवा तिसऱ्या राऊंडला नवीन सीट अलॉट झाली असेल कुठलीही सीट असेल ती तुम्हाला मँडेटरी आहे ते तुम्हाला घ्यायचंच आहे त्या कॉलेजला तुम्हाला ॲडमिशन घ्यावंच लागणार आहे तिसऱ्या राऊंड नंतर तुम्हाला बेटरमेंट किंवा दुसरा काही अल्टरनेटिव्ह नसतोय म्हणजे नऊ तारखेनंतरचे जे काही ॲडमिशन्स होणार आहेत ते अगेन्स्ट कॅबसाठी होणार आहेत तर हे थोडक्यात शेड्यूल मी तुम्हाला सांगितले तुमच्या काही शंका असतील तर तुम्ही कमेंट्समध्ये विचारू शकता त्याचबरोबर हे जे वेबसाईट मी आत्ता सांगितली सीई टी सेलची त्या वेबसाईटची लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये देतो आहे हे जे फ्लायर आहे याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दे देतो आहे त्याचबरोबर जे व्हॉट्सअपचे ग्रुप्स आहेत आमचे जवळजवळ पाच हजार विद्यार्थी कनेक्ट आहेत त्या ग्रुपवरती त्या ग्रुपची लिंकसुद्धा मी खाली देतो आहे जे विद्यार्थी अजून ग्रुपला जॉईन नाही आहेत ते ग्रुपला जॉईन करू शकता तर भेटूयात के आय टीमध्ये उद्या म्हणजेच नऊ ऑगस्ट रोजी सेमिनारसाठी दॅट इज सेमिनार ऑन ऑप्शन फॉर्म फिलिंग ए सिंपल अँड इफेक्टिव्ह स्ट्रॅटेजीज सकाळी दहा ते अकरा नऊ दहा अकरा या तिन्ही दिवसापैकी कोणत्याही एक दिवस तुम्ही येऊ शकता दहा ते अकरा तुम्ही सेमिनार अटेंड करा ही सगळी माहिती तुम्हाला दिली जाईल मेरिट नंबर म्हणजे काय कट ऑफ कसं अॅनलाईज करायचा आहे सीट डिस्ट्रीब्युशन कसं असतंय सीट मॅट्रिक्स म्हणजे काय आहे ऑप्शन फॉर्म फिलिंग स्ट्रॅटेजीज कशा असतात त्या काय नक्की आहेत आणि ते कसं तुम्ही भरायचं जेणेकरून तुम्हाला हवा असणार कॉलेजमधून अलॉटमेंट कशी होती हे जे मी थोडक्यात सांगितले सगळ्या गोष्टी काय आहेत तुम्ही के आय टी वरती या आपण याच्यावरती पूर्ण डिस्कशन करूयात सो थँक्यू व्हेरी मच अँड ऑल द बेस्ट फॉर ऑप्शन फॉर्म फिलिंग विश यू गेट द बेस्ट कॉलेज अँड द बेस्ट ब्रँच ऑफ युअर ओन चॉईस ऑफ युअर ओन इंटरेस्ट थँक्यू सो मच